तुमच्या स्वप्नातील घरासाठी उत्तम जागा साई सिद्धी डेव्हलपर्सचे साई सिद्धी पार्क पलूस शहराच्या गावठाणपासून फक्त 200 मीटरवर रहिवाशी बिगर शेती रेडी प्लॉट निसर्गरम्य परिसरात क्लिअर मार्केटेबल टायटल 60 फुटी मुख्य रस्ता 18 फुटी अंतर्गत रस्ते स्ट्रीट लाईट सुरक्षित वॉल कंपाऊंड मुबलक पिण्याचे पाणी आणि बरंच काही साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रमोद बुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77. रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्याने शेतकरी त्रस्त येळावी आमणापूर मार्गावरील दळणवळण ठप्प. हे रेल्वेचा फुल झालंय हे चुकीच झालंय. पाणी साठतं या आमची रानातली वस्ती मुलं लेकर आमची शाळेला कशी जायची आणि आमचे दुधाची नुकसान होया लागल्या. दूध कसं घालायचं सकाळचं पाणी संध्याकाळचं पाणी इंजन चालू केलं तर पाणी निघिना काय करायचं ह्याला. पोरांची जी खुटी होया लागल्या रानातली वस्ती आहे वैरण कशी काढायची कसं जाय जाड्याल फड्याल जाया येईना शेतकऱ्यांची लागवड टाका येईना शेतकऱ्याची फार मोठी नुकसान आहे. दवाखान्यात जायचं म्हटलं तर जायला येईना लहान बाळ आहे आमचं या बाळाला दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर कसं न्यायचं काय करायचं. आम्हाला कुठनं तर रस्ता दिला पाहिजे सरकारनं काय तर केलं पाहिजे कसं जायचं पीठ नाही आम्हाला दळून कुठनं आणायचं बाजार कुठनं आणायचं खायचं काय आम्ही आमचं हातावरलं पोट आहे. गेले 2 दिवस पलूस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शिवारात पाणी साचले असून ओढे नाले चरी तुडुंब भरून वाहत आहेत. येळावी आमणापूर मार्गावरील रेल्वे गेट नंबर 115 खाली सुमारे 3 फूट पाणी साचल्याने गेले 2 दिवस वाहतूक ठप्प आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थी महिला शेतकरी दूध उत्पादक प्रवासी यांना होत आहे. गेट नंबर 115 येथील कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता बांधलेल्या या भुयारी पुलामध्ये आजूबाजूच्या निचरा सरीमुळे पाणी साचणे साहजिकच आहे. त्यामुळे येळावी आमणापूरसह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. परंतु वारंवार पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन याची कोणतीही दखल घेत नाही. यापूर्वी आमणापूर ग्रामस्थांनी थेट भुयारी पुलाखाली पाण्यात बसून आंदोलन केले आहे. याशिवाय रेल्वे अधिकारी कंत्राटदार यांना हार घालून गांधीगिरी आंदोलन केले आहे. भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसतानाही रेल्वेने भुयारी पूल उभारला जलवाहिनीचे काम सदोष केले त्यामुळे साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. काळ्या मातीमुळे भविष्यात अपघाताचीही भीती आहे. पुलाखाली पाणी साचल्याने येळावी आमणापूर हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे मुश्किल होऊन बसले आहे. या पुलाखाली नेहमीच पाणी साचून राहत असल्याने शेतकऱ्यांनी गेट नंबर 114 ते 115 पर्यायी मार्गाची मागणी केली आहे.